आज आपण पावभाजीची रेसिपी करूया। सर्वप्रथम इथे स्वच्छसा कुकर धुवून घेतलेला आहे मी, आणि त्यानी फ्लावर घेतलेले आहे। फ्लावर एक बाउल आहे, गरम पाण्यामध्ये व्यवस्थित स्वच्छ धुतलेलं आहे। एक बाउल आहे, मोठेच फ्लावरचे काप ठेवायचे, कारण नंतर आपल्याला स्मॅशच करायचं आहे फ्लावर पावभाजीसाठी। नंतर एक बाउल मटर घेतलेलं आहे सोलून व्यवस्थित, गट्टेही गरम पाण्यामध्येच मी धुतलेले आहेत व्यवस्थित। आणि नंतर हे दोन बटाटे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे, साल काढलेले आहेत व्यवस्थित स्वच्छ धुतलेले आहे। आणि बीट घेतलेलं आहे, छोटासा तुकडा घेतलेला आहे। लहान मुलं बीट म्हणजे हे खात नाहीत, तर त्याच्यामध्ये पौष्टिक पण असतात बीटमध्ये, तर त्याच्यामुळे कलरही छान अतिशय सुरेख येतो पावभाजीला। तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता। आणि एक जार पाणी उतरलेलं आहे कुकरमध्ये, गरमच पाणी उतरायचं म्हणजे हे भाज्या लवकर शिजल्या जातात। आणि नंतर कुकर व्यवस्थित बंद करून त्याच्यावर बंद करायचं आहे। तर मिठी मी ॲड केलेलं आहे अगोदर, आणि गॅसवर ठेवलेला आहे कुकर हा। आता मी इथे पावभाजीची तयारी केलेली आहे, त्यासाठी सर्वप्रथम मी इथे 4-5 मध्यम आकाराचे कांदे कापून घेतलेले आहे। 2 टीस्पून आपले हे अद्रक आणि लसूण यांचं हे केलेलं आहे पेस्ट। 2 मध्यम आकाराचे लालसर टोमॅटो घेतलेले आहेत। ही आहे कोथिंबीर घेतलेली आहे, आणि 4-5 पुदिन्याची पाने। फोडणीसाठी तमालपत्र तुम्ही तुमच्या आवडीने घेऊ शकता, तेल घेतलेलं आहे। आणि हा आहे 2 चमचे पावभाजी मसाला, लाल तिखट घेतलेले आहे 1 1/2 चमचा, आणि हा लाल तिखट, हा लाल म्हणजे काश्मीरी मिरची पावडर आहे 1 चमचा, तुम्ही तुमच्या आवडीने घेऊ शकता। त्याच्याने कलरही सुरेख येतो आपल्या पावभाजीला। तर ते सर्वप्रथम मी कढई ठेवलेली आहे याच्यावरती, तर ह्याच्यामध्ये आता कांदा टाकते मी पहिला, म्हणून ते कांदा भाजी होती मी त्याच्यावरती तेल टाकली, आणि टमाटरपीठ लागली तुम्ही टाकून घेऊ शकता याच्यामध्ये। कांदा भाजून झाल्यावरती मग त्याच्यामध्ये मी तेलाचं प्रमाण हे करायचं आहे। ह्याच्यामध्ये मी लसूण अद्रकचं प्रमाण ॲड करते, कांदा व्यवस्थित भाजून झाल्यावर ह्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करते मी, आणि कोथिंबीर पण तुम्ही फोडणीमध्ये टाकू शकता, मास झालं तर ह्याच्यामध्ये फोडणीमध्ये टाकल्याची पाणी ही फोडणीमध्ये। एकजू करायचं आहे, कांदा टोमॅटो असा गुलाबी रंग येईपर्यंत परतत राहायचं आहे। आणि मी याच्यामध्ये 1 चमचा बटर ठी टाकलेले आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता। आणि नंतर ह्याच्यामध्ये सगळे मसाले मी केलेले आहेत ॲड, तेही व्यवस्थित असे परतत राहायचे तेल सुटेपर्यंत, जर 1-5 मिनटे परतत राहायचे व्यवस्थित, नाहीतर म्हणजे मंदाचीवरतीच ठेवायचं आहे गॅस, नाहीतर मसाले करपण्याची शक्यता असते। आणि आपले हे ज्या भाज्या आहेत आपले पावभाजीच्या आपण शिजवून घेतलेल्या, त्या व्यवस्थित स्मॅश करून घेतलेल्या आहेत मी। आणि नंतर ह्याच्यामध्ये ॲड करायच्या हळूहळू, थोड्या म्हणजे टाकायच्या भाज्या सगळ्या व्यवस्थितपणे अशा, आणि नंतर त्याही सगळ्या मिक्स करून घ्यायचं मसाल्याला, जेणेकरून म्हणजे मसाला त्याच्यामध्ये लागायला पाहिजे। आणि हे गरम पाणी ते भाज्यांचे आपले राहिलेले होते तेही ह्याच्यामध्ये मी ॲड केलेले आहे, किंवा तुम्ही ह्याचं प्रमाण जरा अजूनही म्हणजे गरम पाणी टाकू शकता तुम्हाला जर अजून भाजी हवी असेल तर। आणि सगळे मिश्रण हे एकजीव करायचे, हलवून असे व्यवस्थित घ्यायचे, व्यवस्थितपणे असं हलवायचं मिश्रण सगळं। मला ह्याची ग्रेव्ही जरा अशीच पाहिजे, जरा अशी म्हणजे पातळसर,
एकदम घट्ट केली की ते एकदम जास्त घट्ट होते, मग ती पावभाबरोबर खायला मज्जा नाही येत. जशी जर पातळ असेल नंतर ती ठीक होते. त्याच्यामध्ये पावभाजी होत आहे बघा, कसा असा कलर आलेला आहे छान. 10 मिनटं तुम्ही यांना ठेवू शकता, एक 5 मिनटं तरी झोपळी येण्यासाठी. बघा मला याची ग्रेव्ही अशीच पाहिजे आहे, कारण कांदा आणि हे सगळं कोथिंबीर घातल्याने थिक होईल, याच्यामध्ये थिकपणा येईल, जास्त घट्ट पण नाही, म्हणजे ती खायला मजा येणार नाही. तर एखादं अजून जर आपण 5 मिनटाची वाट बघूया आणि मग आपली भाजी रेडी गरमागरम. चला आता आपली भाजी रेडी झालेली आहे. एका प्लेटमध्ये मी भाजी घेतलेली आहे, वरून कांदा टाकलेला आहे, कोथिंबीर आणि लिंबूही पिळलेला आहे, आणि हे मटरचे काही दाणे टाकलेले आहेत मी साईडला ठेवलेले, मी काढून छान लागतात दाताखाली. आता आपण पावभाजी सर